नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या शेतीगुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, या ठिकाणी आपण देशी पद्धतीने तिळाचे तेल कसे काढायचे हे पाहणार आहोत। तर मंडळी, आपलं आरोग्य चांगल्या राहण्यासाठी देशी पद्धतीने लाकडी घाण्यावर काढलेले तेल खाल्ले तर निश्चितच आपलं आरोग्य चांगलं राहतं। तर आता आपण पाहूया लाकडी घाण्यावर तिळाचं तेल कसे काढतात ते। आपण या ठिकाणी आता पाहूया तिळाचं तेल कसे काढले जाते। तर मंडळी, साधारणतः 11 म्हणजे 12.5 किलो तीळ आहेत। तर आता या तिळाचं तेल कसं बनवलं जातं हे पाहूया। तर हे तीळ घेतलेले आहेत आणि आता हे हा जो आपण पाहतोय हा लाकडी घाण आहे, यामध्ये टाकले जाणार। तर या ठिकाणी आता पूर्ण ते 12 किलो तीळ जे आहेत ते लाकडी घाण्यामध्ये वर टाकलेले आहेत आणि त्याची प्रोसेस चालू झालेली आहे। आणि ज्यावेळेस हे 1 तासामध्ये ही प्रोसेस पूर्ण होते, तर या पद्धतीने आता हे तेल काढलं जातं। खाली चाळणी लावलेली आहे, हळूहळू तेल निघण्यास याची सुरुवात होईल। मंडळी, या ठिकाणी आपण पाहू शकता तिळाचे तेल झालेलं आहे। आता साधारणतः 1/2 तासाच्या वर टायमिंग झालेलं आहे, तेल तयार झालेलं आहे। आता तेल कसं खाली बकेटमध्ये काढलं जातं हे पाहू। तिळाचे तेल काढण्याची प्रोसेस जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे। तर हे तिळाचं तेल पूर्ण या ठिकाणी निघालेलं आहे आणि त्याचे आपण पाहू शकता या ठिकाणी पेंड तयार झालेली तिळाची या ठिकाणी काढली जात आहे। तिळाचे 5 किलो तेल निघालेलं आहे। आता ह्याची जी हे आहे वेस्टेज आहे ती किती किलो निघेल? ते 7 किलो। 7 किलो